प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेली श्लोक अध्याय क्रमांक 17 श्रद्धात्रयी विभाग श्लोक क्रमांक 14 आणि त्या 14 वर जे माऊलीने जे आपले ओळीबद्दल लिखाण केलेले आहे त्याचा आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. सेवेला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्या श्रोत्यांना ऋतुजा ढोले या यूट्यूब चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तिळगुळ कुठला घ्यायचा आहे तर या श्रवण सुखाचा तिळगुळ या श्रवणद्रियाने घ्यायचा आहे आणि आपल्या मुखाने काय करायचं आहे ते मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. असो प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेल्या वव्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. काय सांगतात की 8 प्रकारे या देहाने शरीरिक तप होऊ शकतं. म्हणजे कुठलं सांगितलंय? पहिलं देवता. आता देवता कुठले सांगितलेले? एक तर शंकर भगवान असावा किंवा विष्णू असावा. या दोन्ही देवांची भक्ती केली पाहिजे. ब्राह्मण. 2 नंबरला काय सांगितलं? ब्राह्मण. आता ब्राह्मण कुठला पाहिजे? जो शास्त्रयुक्त विधीने वागतो, गायत्री मंत्राचा जप करतो, शास्त्र जसं दिलं त्याप्रमाणे वागतो, त्या ब्राह्मणाची सेवा. गुरु. गुरुची सेवा केली पाहिजे. ब्रह्मज्ञानी. जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांची पूजा. हे झाले 4 आणि परत शुद्धता. शुद्धता म्हणजे शारीरिक शुद्धता आणि आतून शुद्धता. सरळपणा म्हणजे कोणाचं कधी वाईट न भगणे, कोणाचं कुठल्याच प्रकारचं ऊन न भगणे. आणि ब्रह्मचार्य आणि अहिंसा. हे 8 प्रकारचे काय सांगले? शरीराने होणारे तप आहे. या अध्यायामध्ये 3 प्रकार तप सांगितलेले आहे. एक मनाने होणारे तप, वाचेने होणारे तप. आता या ठिकाणी काय करणार आपण बघणार आहोत? शरीराने होणारे तप. तर त्या ठिकाणी काय सांगतात की माऊली काय सांगतात? तया प्रिय देवतालया यात्रादि करावया आठवी परिजयसा पाया उळुंगे. काय सांगतात माऊली? कि त्या प्रिय जे त्याला जे आव म्हणजे आवडणार देव आहे त्या देवाच्या ठिकाणी जाण्यासाठी
किंवा आता एखाद्या या पंथातला वारकरी असेल तर वारकरी काय करतात की का आषाढी कार्तिकी अशी पायाची वारी करतात. म्हणजे जे प्रिय देव देवता आहे त्या देवत्याच्या जाण्यासाठी या पायाला काय केलाय, नुसता भावरा बांधलाय, भावरा बांधलाय म्हणजे सारखाच यात्रा करतो. काय काय वारकरी बघा तुमच्या लक्षामध्ये येतील की 15-15 दिवसाला असे वारी करतात, म्हणजे आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी. म्हणजे ही झाली पायाने होणार तप, पायाने होणार तप. मग काय काय लोक समजा काशीला जात असतील किंवा द्वारकेला जात असतील, अनेक देव होतात, काशी जा, अयोध्या जा, द्वारकेला जा, ब्रह्मगिरीला जा, जे जे तुम्हाला देव आवडत असेल त्या त्या ठिकाणी काय करायचे की तया प्रिय देवतालय, त्या प्रिय देवताच्या मंदिराला यात्रा ती करण्यासाठी आठही परत त्याच्या पायालाचा भवरा बांधलेला आहे. भवरा जसा एकदा फिरवला की घर 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 फिरत जातो, तदवे त्याच्या पावाला काय पायाला काय म्हणतात, माऊली भवरा बांधलेला आहे. या श्लोकाच्या माध्यमातून माऊली सांगायचा प्रयत्न करतात की कुठल्याही प्रकारे तरी या शरीरात कुठल्याही प्रकारे काय होऊन त्याच्याकडून माणसाकडून तप झालं पाहिजे. आता या माणसाला तर वाटलं बाबा आपल्याला काय ना फक्त यात्राच करायची, चांगले होते माऊली यात्राची यात्रा करा म्हणली. ज्याला जसं आवडत तसं या ठिकाणी भक्ती करायचं माध्यम सांगितलेलं आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे, देवा आनंदन निर्वाया अंग उपचार पुरवण्या करवया म्हणया हा शोभती हात. आता काय सांगितलेलं की एखाद्या गावामध्ये जीवळ जवळ असेल आणि जीवळ जवळ असेल तर त्या ठिकाणी गेला गेला तर त्या साधकाने काय करायचंय, त्या देवाचं पहिलं करायचं झाडलोट करायची. त्या ठिकाणी म्हणायचं नाही की बाबा या ठिकाणी मी झाडलोट कसं करू, मी एवढा मोठा, मी आमका तमका, या ठिकाणी झाडू कसा हातात घेऊ, अशा प्रकारचे कुठले नाही. ज्यावेळी भक्ती करायची सेवेमध्ये राहायचे त्यावेळी कुठल्या प्रकारचं असं बाळगायचं नाही की मी आता मी कसं काही काम काम करू. देवाला फक्त भक्ती आवडते, भक्ती सोडून त्याला कुठल्या प्रकारचं काहीच आवडत नाही. मग त्या देवळाच्या ठिकाणी जायचं, त्याला काय झाडलोट करायची वाटते, किंवा पूर्वीच्या काळी मंदिरामध्ये अशा फरशा वगैरे नव्हत्या, मग त्याकडे त्याला झाडलोट करून तो स्वतः किंवा दुसरी त्याच्या घरातली पत्नी असेल तर त्याला सांगायचं बाबा या ठिकाणी सारून घे. सारून घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगायचं की बाबा रांगोळी काढ, म्हणजे सगळं साफसफाई करायची, रांगोळी काढायची, सगळं काय करायचं, त्यानंतर भगवानाला स्नान घालायचं, पूजा साहित्य पूजा असेल त्या पूजा साहित्य त्याला पुरवायचं. म्हणजे पहिलं काय सांगितलं की या पायाने यात्रा करायची, दुसरं काय सांगितलं की या हाताने, या हाताने जेवढं काय होईल तेवढं काय करायचं भगवंताची सेवा करायची. हे दोन झाले भाग. या दोन यांनी काय करायचं की भगवंताची सेवा करता येतील, यालाच म्हणतात शायित. आता हे झालं. तिसरं सांगितलं काय सांगितले, लिंग का प्रतिमा धिटी देखता खेव अंगष्टी लोटी का काठी पडली जैसी. आता अशा प्रकारे जो भक्ती करतो आणि भक्ती केल्यानंतर त्याच्या चित्तामध्ये प्रेम आस्था आणि जीवाला त्या भगवंताविषयी असतो. आता शिवलिंग आपण बघितलं तर कुठलेही शिवलिंग हे कसं असतं, निर्गुण स्वरूपाने असतं. मग शिवलिंग बघितलं, विष्णू भगवानाची मूर्ती बघितली तर त्या ठिकाणी तो काय करतो, ज्या प्रमाणे मथारा आपल्या हातामध्ये काठी घेतो आणि काठी घेतल्यानंतर ती काठी पडताना असा कधी विचार करत नाही की आता मी सरळ पडते का वाकडी पडते, माझ्या कुठल्या देहाला मार लागेल, अजिबात विचार करत नाही. तद्वत तो भक्त ज्यावेळी भगवान शंकराचं लिंग पाहिल, विष्णू भगवानाची मूर्ती पाहिल, असं शरीर साष्टांग नमस्कार करतो, जे आपण घालील लोटांग मंदिरी चोळून डोळ्याने पाहिल रूप तुझे. साष्टांग नमस्कार करणे म्हणजे काय, पूर्ण आपलं अंग झोकून देणे आणि झोकून दिल्यानंतर ज्याप्रमाणे शरीर खाली झोकून दिल्यानंतर काय होतं, आपली सावली दिसत नाही. सावली म्हणजे काय, माया आहे. त्याप्रमाणे काय करतात, त्या ठिकाणी पूर्ण शरीर झोकून द्यायचं, पण शरीर झोकताना असं नाही करायचं. तुळशीदास म्हणतात, नर कपडे को देखत आहे नर को नाही देखत आहे. म्हणजे नर काय करतात, पाया पडताना की आपले कपडे मळते आणि आपली इस्त्री खराब होईल, त्या ठिकाणी मळ लागल, त्या ठिकाणी म्हणून भगवंताचं दर्शन घेताना ते असं वाकून घेतात, कोणी असं छातीला हात लावतात, कोणी नुसतंच लांबून नमस्कार करतात, पण नाही, भगवंताचं दर्शन घेतल्यावर काय करायचं, कुठल्या प्रकारचा विचार करायचा नाही. कपड्याचा विचार केला तुळशीदास, कपड्याचा विचार केला तर काय होतं, नर कपडे को देखते हे पर नर को नाही देखता, म्हणजे अशा प्रकारे जर कपड्याचा विचार करत राहिलं तर ते जमणार नाही. म्हणून त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार करायचा आहे की साष्टांग दंडवत घालायचा आहे. तो सांगितले ब्राह्मण. आता ब्राह्मणाची कुठल्या पूजा करायची, जो ब्राह्मण ब्रह्ममुहूर्तावर उठतो, उठल्यानंतर गायीचे जे काही मंत्र असेल गायत्री पठण करतो,
गायत्री पठण केलं तर सगळ्या प्रकारचे शास्त्राने मुंज झाले असेल, सर्व प्रकारचे काय जे काय ज्ञान त्यांना काय दंड आहे. गुरुचरित्रामध्ये 3 अध्याय कशासाठी सांगितलेले आहेत, तर खास ह्यासाठी सांगितले काय, ब्राह्मणाने कुठल्या प्रकारचे कर्म आचरावे, कुठल्या प्रकारचे कर्म करू नये. मग तो ब्राह्मण कसा असला पाहिजे, जेणेकरून शास्त्रात विधी निषेध याचा पूर्णपणे अभ्यास केलेला असावा किंवा अंगीकार केलेला असावा. अशा प्रकारचे श्रेष्ठ ब्राह्मण कोण असतील, त्याची सेवा करायला सांगितले. कोणाला, तुम्हा आम्हाला सांगितलेले. किंवा समर्थ रामदास म्हणतात किंवा अनेक शास्त्रामध्ये या नवे अध्यापन दिलेले आहे की ते ब्राह्मण आहेत ते इतके श्रेष्ठ आहेत की ते चालते बोलते देव आहेत या भूमी लोकातील. सगळ्यात श्रेष्ठ वर्ण वर्ण कुठला असेल तर ब्राह्मण देव आहे. त्यानंतर क्षत्रिय आहे. त्यानंतर क्षत्रिय झाल्यानंतर काय आहे की ब्राह्मण क्षत्रिय आणि नंतर शेती करणारे आणि त्यानंतर काय असेल तर शूद्र. अशा प्रकारे चार वर्ण आहेत. चारही वर्णापैकी जर सगळ्यात श्रेष्ठ वर्ण करायचं असेल तर ब्राह्मण देवता वर्ग आहे. कारण शास्त्रांनी आणि भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलेले, त्यांच्या मुखामध्ये ब्राह्मणाचा जन्म हा भगवंताच्या मुखामधून झालेला आहे, क्षत्रियाचा जन्म हा दंडातून झालेला आहे, वैश्याचा जन्म हा मांडीपासून झालेला आहे आणि शूद्राचा जन्म हा भगवंताच्या पायाच्या अंगठीपासून झालेला आहे. ब्राह्मणच्या मुखामध्ये देवता असते कारण त्यांच्यामध्ये वेद पठण करायचा किंवा वेद श्रुती स्मृती सगळ्याचा अभ्यास करायचा, त्यांच्यामध्ये इतकी ताकद असते. ज्यावेळी आपण प्राण प्रतिष्ठान करतो, प्राण प्रतिष्ठान करताना त्या मूर्तीमध्ये पूर्णता प्राण आणायची सामर्थ्य प्रत्यक्ष ब्राह्मण देवताच्या मंत्रामध्ये असते, इतकी सामर्थ्य त्याच्यामध्ये असते. म्हणून काय सांगितले की तुम्हाला ब्राह्मणाची त्या मनुष्याला ज्याला सेवा करताना त्यांनी सेवा करावी किंवा त्यांच्या सेवेमध्ये राहत राहावे. परत काय सांगितले, आणि विधी विनायक दिकी गुणी वडल जे लोकी तया ब्राह्मणाची देखी पायकी जे अथवा प्रवासे का पीडा का शिंदे जे साखंडा तो जीवा सर्वांडा आणि जे ती. पुढे सांगतात माऊली की जे प्रवासाने थकलेले आहेत, भागलेले आहेत आणि भागल्यानंतर त्यांना कुठंतरी बाबा की या ठिकाणी आल्यानंतर पूर्वीच्या काळाचा दृष्टांत आहे, त्या काळी माणसाला चालत जायला लागायचं, पायी शिणा लावायचं, त्यावेळी एवढे म्हणजे एवढं काय हे नव्हतं, गाड्या घोडे काय नव्हते. मग एखादा प्रवासी आला, वारकरी असो, भगवंताचा भक्त असो, कुठला असो, तो आला, आल्यानंतर त्याला दिसला, दृष्टीपान केल्यानंतर त्याला बोलवतो, आपल्या घरी पहिला चहा पाणी जे काय असेल ते करतो, तुम्ही जेवला का नाही जेवलाय, कुठल्या गावावरून आलाय, अशा सर्व प्रकारची त्या ठिकाणी काय केली, चौकशी केली जाते. आणि चौकशी केल्यानंतर त्याला श्रम प्रहार म्हणतात त्याला. त्यानंतर म्हणतात बाबा तुम्हाला आता जायचंय किंवा तुम्ही मुक्काम करा, या ठिकाणी झोपा, आराम घ्या, सगळं काय आपली गोल व्यवस्थित आहे. अशा प्रकारे ते काय करतो, त्या प्रवाशाची जी पीडा आहे ती हरण करतो. आणि त्याचप्रमाणे एखादा सिंधेला असं दुःखाने गांधलेला आहे, गुंजार म्हणजे कसं की एखाद्या मनुष्याला बाबा आता आपल्या मुलीचं लग्न करायचंय, त्याकडे पैसा नाही, किंवा एखादा व्याधी झालाय त्याकडे पैसा नाही, किंवा मुलाला शिक्षण करायचं पण त्याकडे पैसा नाही. अशा प्रकारे जर एखादा मनुष्य दिसला, दुःखाने पूर्ण गांधलेला दिसला, तरी पण त्या ठिकाणी काय करतो तो, त्या ठिकाणी त्याला आपल्या जवळ बोलवतो, घाबरू नको म्हणतो, माझ्याकडे जेवढ्या आता सांग तुला मदत करताना तेवढी करतो, म्हणजे प्रवाशाने शिंदेला असू द्या, एखादा दुःखीत पीडित असू द्या, आणि त्या दोन्ही वर्गातल्या मनुष्याला सुख होईल, त्याला शांती लाभून समाधान लाभून अशा प्रकारचं त्याचं वर्तन असतं. माऊली काय म्हणतात, हे सगळं शरीराने होणारी तप आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, सकल तीर्थाची अधुरी जे का माता पिते पितरे तया सेवीचे शरीरे त्या सेवीचे शरीरे लोन केजे. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ काय असेल तर आई वडिलांची सेवा करणे. आता तीर्थ किती भरपूर तीर्थ आहेत, तीर्थाची गणना करता येत नाही. तीर्थामध्ये गेल्यानंतर काय म्हणतात की तीर्थामध्ये गेल्यानंतर काय होतो, वाचे म्हणते गंगा गंगा सकळ पापी जाते भंग. तीर्थामध्ये गेल्यानंतर गंगेमध्ये बुडी मारले, बुडी मारल्यानंतर काय होतं, पाप सगळ्या पाप आपलं काय होतं, गंगा माता धुऊन काढते. मग आता तीर्थ अनेक आहेत, भरपूर तीर्थ आहेत, तर सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ काय असेल तर की सकळ तीर्थाची अधोरी जे का माता पिते. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ काय असेल तर आई वडिलांची सेवा करणे. ज्या आई वडिलांनी आपल्याला हे शरीर प्राप्त करून दिलेलं आहे त्या ते शरीर काय करायचं, आई वडिलांची सेवा करायसाठी त्या शरीराला काय करायचं, झिजवायचं, वोवाळणे, लोन केजे. लोन केजे म्हणजे आपण काय म्हणतो, आपण या बँकेचं लोन काढले,
एखाद्या बँकेचं आपण बघा मावळी कसं हे टाकलेलं आहे, अक्षर टाकलेलं बघा, लोन किती, एखादा आपण बँकेतनं कर्ज काढलं, पतपिढीचं काढलं, बँकेतनं काढलं, सोसायटीचं काढलं, तर ते लोन फेडणं आपलं काम आहे. तद्वत मावळी या ठिकाणी काय म्हणतात की तुम्हाला हा जो ध्येय प्राप्त झालेला आहे तो काय केला आहे की तुमचा आई वडिलांनी तुम्हाला ध्येय प्राप्त केलेला आहे, मग त्यांच्या त्यांच्या ह्यातून उतराय होण्यासाठी काय करायचं की त्यांची आपण मथारपणी सेवा करायची, त्यांना काय लागतं काय नाही हे सगळं करायचं असतं, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि ते जर केलं तर त्या मनुष्याला कुठल्या प्रकारचं काय होतं कमी राहत नाही. आणि आई वडिलांची सेवा केली तर प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी येऊन त्याची काय होतो त्या ठिकाणी त्याची हे होते, भगवंताची भेट होते. भक्त पुंडलिकाने काय केलं, काहीच केलं नाही. ज्यावेळी भक्त पुंडलिक अज्ञानामध्ये होता, ज्यावेळी त्याला महत्व माहित नव्हतं, तर भक्त पुंडलिक काय केलं, एकदा काशी यात्रा करायची म्हणून त्या ठिकाणी तो निघाला बायकोला घेऊन, आणि बायकोची इतकं लाड करायचा, इतकं लाड करायचा, बायकोच्या पूर्ण आधीन येतात, बायको सांगेल ते पूर्व दिशा, बायकोच्या म्हणण्याप्रमाणे त्याने आई वडिलांचा भरपूर छळ केला, आणि छळ केल्यानंतर म्हणला मला काशीला जायचे, आई वडील म्हणले पुंडलिका आम्हाला घेऊन चल म्हणले. अशा प्रकारे करता करता बायकोचा इतका लाल, बायको म्हणले बाबा माझे हात पाय दुखतात, तर बायकोला खांद्यावर घेतले. हा, आणि आई वडिलांना माग 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 नेलं. अशा प्रकारे गेल्यानंतर त्या काळी चालत चालत प्रवास होता, आणि प्रवास असल्यानंतर त्या ठिकाणी एका आश्रममध्ये म्हणजे मुक्काम झाला. मुक्काम झाल्यानंतर सगळे झोपी गेले. झोपी गेल्यानंतर त्या ठिकाणी भक्त पुंडलिक बरोबर पहाटे 3:30-4 वाजता उठला, ब्रह्ममुहूर्तात उठला. आणि उठल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, त्याने बघितलं की समोर एक आश्रम आहे, आणि आश्रमामध्ये 3 विद्रूप स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. तो आश्रम कोणाचा होता, कुकुट स्वामीचा होता. आणि त्या ठिकाणी 3 विद्रूप काय विकृत झालेल्या स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. त्या ठिकाणी काय करते, एक जण काय करते पाणी भरायचं काम करते, एक जण झांडूट लगवायचं काम करते, एक जण रांगोळी काढायचं काम करते. अशा प्रकारे 3 स्त्रियांनी आपलं काम केलं, आणि काम केल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी दिवस वर आला. वर आल्यानंतर बघितलं की त्या तिन्ही विद्रूप झालेल्या स्त्रिया तेजपुंज झाल्या, त्यांचा विद्रूपपणा गेला, शरीर सगळं तेजपुंज झालं. अशा रीतीने भक्त पुंडलिक बघितलं की त्या ठिकाणी बाबा एवढ्या सगळ्या विद्रूप असणाऱ्या आणि एवढ्या तासामध्ये एवढ्या स्त्रिया कशा काय सुंदर झाल्या. आणि त्या ठिकाणी भक्त पुंडलिक जवळ गेला, आणि जवळ गेला त्या ठिकाणी काय केलं, त्यांना त्यांना नमस्कार केला, आणि म्हणजे तुम्ही कोण, कुठनं, कसं काय ठिकाणी आलाय, आणि तुमच्यामध्ये बदल कसा काय झाला, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी केला. मग त्या तिन्ही ज्या स्त्रिया होत्या त्या कोण होत्या, गंगा, यमुना आणि सरस्वती, 3 नद्या होत्या. ते म्हणले आम्ही पापी माणसाबरोबर बोलत नाही, संभाषण करत नाही, काय नाही, म्हणजे पापी माणसाबरोबर आम्ही बोलत नाही. म्हणजे पापी, हा म्हणे तू आई वडिलांची सेवा करत नाहीस, म्हणजे तू पापी आहेस. ज्यांच्यामुळे तुला सगळे या ठिकाणी सगळं काय तुला भगाय मिळते, ज्या ज्यांच्यामुळे तुला ध्येय प्राप्त झालेले आहे, त्या आई वडिलांची तू सेवा करत नाही, तू पापी आहेस म्हणले, नराधमस म्हणले, हो बाजूला म्हणले, तुला काय सांगायचे काय हे नाही. परंतु त्या ठिकाणी काय पूर्वजमाचा ठेवा असेल, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तद्वत त्याप्रमाणे अनेक करोना भाकली, आणि भाकल्यानंतर त्या ठिकाणी सांगितले व कोण एका आहे, मग ते सांगितलं मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी सरस्वती आहे, तिथे आपला परिचय दिला आहे. म्हणजे हे कोण आहेत, ते म्हणले हे कोण नाही, हे कुकुट स्वामीचा आश्रम आहे. ज्यावेळी तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये म्हणजे येतात, स्नान करतात, अनेक प्रकारची पाप करतात, कोण चोऱ्या करतो, कोण माऱ्या करतो, कोण बायकोला छळतो, कोण कोणाची जमीन डोबाडतो, कोण कोणाचे पैसे पडवतो, कोण कोणाचे जमीन हडप करतो, अनेक प्रकारचे पाप करणारे मनुष्य असतात. आणि ते आमच्या ठिकाणी येतात, गंगेमध्ये स्नान करतात, आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम, गंगा, यमुना आणि सरस्वती, प्रयाग तीर्थ अशा त्या ठिकाणी येतात. आणि आल्यानंतर काय करतात म्हणजे त्या ठिकाणी ते सगळं पाप आम्ही त्यांचं घेतो, आणि घेतल्यानंतर आम्ही पूर्णपणे विद्रूप होतो म्हणले. आणि विद्रूप झाल्यानंतर म्हणले आता आमच्या हे पाप धुवून जाण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी आम्ही काय करतो, या कुकुट स्वामीची या ठिकाणी सेवा करतो. म्हणजे कुकुट स्वामी येतात, आल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर सगळं पाप आमचं धुवून जातं, आणि अशा प्रकारे मग आम्ही परत तेजपुंज होतो, आणि परत आमच्या कार्याला निरत होतो. अशा प्रकारे ज्यावेळी त्या तिन्ही देवीने सांगितलं, तिन्ही नद्यांनी सांगितलं की बा अशा प्रकारे शुद्धता प्राप्त होते. आणि मग झाल्यानंतर ज्याप्रमाणे दिवस उगवल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये अंधार पडलेला आहे, अंधार पडल्यानंतर दिवा लावल्यानंतर असा लख प्रकाश कोणाच्या ह्याच्यामध्ये पडला, म्हणजे भक्त पुंडलिकाच्या म्हणजे पडला. आणि त्यांनी विचार केला की आतापर्यंत आपण आई वडिलांना भरपूर छळलेला आहे,
आणि झाल्यानंतर आपल्याला पुढे वाईट गती प्राप्त होणार आहे. आणि अशा प्रकारे विचार करून त्यांनी त्याच ठिकाणी ठरवलं, आता आई वडिलांची सेवा करायची आणि जेणेकरून आपला उद्धार होईल आणि जेणेकरून काय होईल आपले आजपर्यंत सगळे केले पापाचं सगळं नायनाट होईल अशा प्रकारे करून त्यानंतर त्या क्षणी भक्त कुंडली काय केलं, आई वडिलांची सेवा करण्याचं सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आई वडिलांची सेवा केली तर भगवान त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर भक्त कुंडली म्हणले, यार बाबा तुझ्या दारावर उभा म्हणले उभा आहे तू बघ इकडे. तर भक्त कुंडली म्हणतो, नाही भगवंता मी तुमच्याकडे बघणार नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. इतकी सेवा करत होता की भगवंतानी पहिला भोंगा सोडला होता, भोंगा सोडला होता तर भोंगा भक्त कुंडलिकेच्या मांडीमध्ये शिरला होता बघा. आणि तो आरपार झाला, रक्त भंबाळ झाला तरी भक्त कुंडलिकांनी आपली मांडी थोडी पण हलवली नाही. जर हलवली असती तर ती म्हणजे काय म्हणजे त्यांनी इतकी एकनिष्ठ सेवा केली. आणि एकनिष्ठ सेवा केला त्या ठिकाणी भगवंत आले. भगवंताला म्हणले की मी या ठिकाणी आई वडिलांच्या सेवा करत आहे, मग तुम्ही काय करा ह्या विटेवर उभा राहा. वीट फिरकावली आणि अजून भगवंत युगे 28 युग झाली तरी अजून भगवंत त्या ठिकाणी काय आहे, विटेवर उभे आहे, विटेवर उभा आहे. आहे तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, माय बाप केवळ काशी तेरी न जाऊ तीर्थाशी. भक्त पुंडलिक काय केले, उभे ठेवले पांडुरंगी. म्हणजे माय बाप केवळ काशी आहे तेरी न जाऊ तीर्थाशी, त्यांना कुठे तीर्थात जायचे कारण नाही, काय नाही काय नाही कारण. साधा सोपा मंत्र दिलेला आहे, तीन वेळा जर प्रत्येक मनुष्याने आल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडल्या त्याचं दर्शन घेतलं तर त्या मुलामध्ये कुठल्या प्रकारचे कमजोर राहत नाही. जर काय ग्रहदोष असतील, जर काय त्याच्या नशिबात काय असेल तरी पण ते सगळे दोष निघून जातात. इतकी आई वडिलांची सेवा केल्यानंतर असा आलोक असा फायदा होणार आहे. म्हणून माऊली का म्हणतात, सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया शेणीचे शरीरे लोन केजे. अशा प्रकारचे शरीराने पूर्ण ओवाळणी करून टाकतो, पूर्ण ओवाळणी करून टाकतो आई वडिलांच्या सेवामध्ये. म्हणजे भगवंताने फक्त सांगितले श्लोकामधून, त्या श्लोकाचा पूर्ण विस्तार माऊलीने जे केलेला आहे तो तुम्हा आमच्यासाठी केलेला आहे बघा. जर विस्तार केला नसता तर श्लोकाचा अर्थ आपल्याला कळला नसता. तुमच्या आमच्यासाठी किती मोठी माऊलीने या ठिकाणी उपकार केले बघा. की आशा नाही पूर्ण विस्तार केलाय, पूर्ण विस्तार केलाय. जसं बीज वेगळं आणि बीजापासून झाड निर्माण होणं वेगळं, तसं या ठिकाणी 9033 वया माऊली तयार केलेल्या आहेत. ते तुमच्या आमच्यासाठी बुद्धीमध्ये मनामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये फरक पडण्यासाठी केलेले आहे. मग असं असं की आई वडिलांची सेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे असं माऊली या ठिकाणी सांगतात. पुढे सांगतात, आणि संसार वायसा दारुण जो भेटला ची हरिशिनू तो ज्ञानदानी सकरणू भजी जय गुरु. आता गुरुची भक्ती सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे की संसार इतका दारुण्य आहे, कठीण आहे की त्याला तरुण जाणं फार आवड आहे. ज्याप्रमाणे समुद्र अथंग पाण्याने भरलेला आहे आणि समुद्र अथंग पाणी भरल्यानंतर एखादा मनुष्य म्हणला की मी माझ्या हिमतीने माझ्या बळावर मी समुद्र पाहून त्या ठिकाणी जाईन, शक्य आहे का? नाही. अहो साधी नदी जर भरायची म्हटले तर नदीला पाणी भरपूर असलं तरी मनुष्याला या ठिकाणी त्याकडे जाता येत नाही. मग काय म्हणतात, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ. तरावया पार भव सिंधू, भव म्हणजे काय हे संसार, सिंधू म्हणजे सागराची उपमा तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. आणि अशा या संसारात तरुण जायचा असन, दारुण्य कठीण संसार आहे त्या तरुण जायचा असन तर जो भेटल्यानंतर पूर्ण शेणाची फार हानी होते, शेण फार हलका होतो. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने डोक्यावर मोठं घटोळं घेतलेलं आहे आणि घटोळं घेतल्यानंतर त्या घटोळ्याचं काय केलेलं आहे की त्याला पूर्ण कंटाळा आला आहे, आता काय करावं काय करावं. त्याच वेळी तेच ओझं दुसऱ्या माणसाने घेतल्यानंतर त्या माणसाला जितका आनंद होतो त्याप्रमाणे सद्गुरु माऊली त्या ठिकाणी भेटल्यानंतर, सद्गुरु माऊली त्या ठिकाणी भेटल्यानंतर काय होतो, अशा प्रकारचा आनंद होतो. कारण सद्गुरु माऊली सगळं काय दुःख सगळे काय आपले विकार आपल्याकडे घेतात आणि आपले चांगले सद्गुण त्या शिष्याला देतात. मग काय, संसार ऐसा दारुणू जो भेटला ची हरुषिणू तो ज्ञानदानी सकरणू भजी जय गुरु. अशा प्रकारचे गुरु आहेत त्यांची ते सेवा करतो. अहो माऊलीने प्रत्येक ठिकाणी काय केलेले आहे, सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार गुरु म्हणून विशेष अत्याधरू विवेगरी जाणतेने गुरु भजजे
तिने कृत काय होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष होती। आले प्रत्येक ठिकाणी निवृत्ती त्यांचे जे सद्गुरु मावले त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रशंसा केलेली आहे। ते म्हणतात हे माझं बोलणं नाही, येथे असे एकच आधरू तेनेच बोले मी सद्रू, जे सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, मी जे एवढे गीता व्याख्यान करायचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही म्हणे। काय लोहाचे कनक होय, लोहाचे म्हणजे लोखंडाचं सोनं होतं, लोखंड सोनं होतं, लोखंड आहे ना तुम्ही जमिनीमध्ये ठेवलं आणि जमिनीमध्ये ठेवल्यानंतर काय होतं म्हणले की त्या ठिकाणी त्याला गंज कलंक आणि काळेपणा ही तीन दोष त्याला असतात कोणाला लोखंडाला। जमिनीमध्ये राहिलं तर त्याला प्रक्रिया अशी होती, परंतु ज्यावेळी परिसराचा स्पर्श होतो, परिसराचा स्पर्श झाल्यानंतर काय होतो लोखंडाचा काय होतो गंज जातो, काळेपणा जातो आणि कलंक जातो। तीन दोष काय होतात पूर्णतः नष्ट होतात। परंतु हे सामर्थ्य कोणाकडे आहे माऊली म्हणतात त्या ठिकाणी की लोहाचे कणिक होय, हे सामर्थ्य परिसराचे आहे, हे परिसराचे सामर्थ्य आहे। त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी देहामध्ये असणारे जे विकार आहेत काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर हे जे विकार आहेत, हे विकार घालवायचे असेल तर शुद्ध स्वरूपाला यायचं असेल तर सद्गुरूची भक्ती त्या ठिकाणी केली पाहिजे। म्हणून काय म्हणतात की लोखंड धातू सगळ्यात कमी गरजेचा आहे, पण परिसर त्याचा स्पर्श झाला की त्याचं काय होतं सोन्यामध्ये रूपांतर होतं। परिस आहे बरं का, त्यात काही शंका नाही, परंतु दिसत नाही एवढ्यावर। सगळ्या दगडामध्ये श्रेष्ठ दगड काय असेल तर परिस दगडामध्ये श्रेष्ठ आहे, आणि सगळ्या धातूमध्ये काय आहे तर सोनं सुवर्ण आहे। त्यावेळी मावळे काय म्हणतात की त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं, तसं तुम्हाला सद्गुरु मावळीची भेट झाल्यानंतर तुमचं सोन्यामध्ये रूपांतर होते। सोनं किती वर्षे जमिनीमध्ये ठेवा त्याला कुठल्या प्रकारचा काही परिणाम होत नाही, सोन्याला गंज लागत नाही, काळेपणा लागत नाही, कलंक लागत नाही, कुठल्या प्रकारचं काही होत नाही। आद्यगुरु शंकराचार्य हे मोठे आद्यगुरु शंकराचार्य मोठे विद्वान आणि सर्वांना सुरत आहे। ते नित्यनियमाने काय करायचे पाठ करायचे, वेदाचा म्हणा गीतेचा म्हणा अनेक प्रकारचे पाठ करायचे। त्यांच्या ठिकाणी आश्रमामध्ये अनेक शिष्य होते आणि अनेक शिष्य असल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं रोज आपला पाठ चालायचा, ब्रह्ममुहूर्तावर पाठ चालायचा। अशा प्रकारे पाठ सुरू झाला की सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी यायचे, जो आज श्लोक घ्यायचा जो आपला अभ्यासक्रम असेल त्याचा ते घरी अभ्यास करून यायचे, शिकवले परत ध्यानात घ्यायचे। अशा प्रकारे करता करता ते विद्यार्थी इतके हुशार झाले की सद्गुरु माऊली काय बोलणार आहे हे आधीच त्यांना कळत होतो। मग असं एक दिवस असं झालं की गुरु माऊली पाठाला बसले पण पाठ काय सुरू होईना, आणि पाठ काय सुरू होणार आणि त्या ठिकाणी बाबा म्हणले बाबा सद्गुरु माऊली तुम्ही आता पाठ का सुरू करणार, म्हणले आता वेळ तर ही झालेली, म्हणजे थांबा म्हणले, म्हणजे काय कारण आहे, म्हणला तू गिरी आहे तो माझी झाटी धुवायला गेला झाटी, म्हणले गिरी आता गिरी इतका मठ्ठ होता की त्याला काही अक्षराची वळण नाही, त्याला हजार वेळा सांगितलं तरी एक गोष्ट कळत नव्हती, पण गुरुनिष्ठ एकनिष्ठ होता, गुरुची सेवा करणारी, गुरु म्हणते ती पूर्वदेशा बात, गुरुच्या सेवेमध्ये त्याचे कपडे धुण्यामध्ये जे जे त्यांना सामान लागत ते लगेच पुरवत असतात, आसन लागत ते आसन बसन द्यायचा, ग्रंथ माझा ग्रंथ आणून द्यायचा, गुरुची सेवा पाय दाबणे हात पाय दाबणे डोके दाबणे सगळ्या प्रकारची, मग त्या ठिकाणी तो कपडे धुवायला गेलो। सद्गुरु महाराज थांबा त्याला येऊ द्या, सगळे विद्यार्थी हसायला लागले, म्हणजे काय म्हणजे महाराज ते गिरी पाठाला असला काय आणि नसला काय, म्हणजे महा दगडाहून दगडे म्हणले कशा त्याची वाट बघत बसल्या, म्हणले असं कोण म्हणतात विद्यार्थी म्हणतात। आणि ही कुसबूस आद्यगुरु शंकराचार्याला कळली आणि कळली नंतर त्या ठिकाणी कळलं की आपल्या विद्यार्थीमध्ये अहंभाव म्हणजे अहंकार निर्माण झालेला आहे, त्यांना वाटतं आम्ही म्हणजे श्रेष्ठ आहोत आणि बाकीचं कोण श्रेष्ठ नाही, अशा प्रकारचा अहंभाव निर्माण झाला आणि निर्माण झाल्यानंतर यांचा अहंकार गेला पाहिजे। मग अशा प्रकारे तो गिरी त्या ठिकाणी कपडे धुतली आणि आला, आल्यानंतर वाळ टाकली आणि वाळ टाकल्यानंतर त्या ठिकाणी प्रणिपात केला, नमस्कार केला, नमस्कार केल्यानंतर भगा चमत्कार असतो, गुरु सेवा केल्यानंतर काय चमत्कार असतो मोठा भगा। त्या ठिकाणी सगळं झालं आणि बघितलं ज्या माणसाला दगडागत ढग असणारा पोऱ्या मग त्या ठिकाणी समोर बसला, अरे म्हणले गिरी इकडे आजचा पाठ तू सांगायचा, म्हणले काय सांगला आजचा पाठ हे ते तू सांगायचा या लोकांना, म्हणले असा आमचा मनोदय बघा। आता विचार करा जो दगडाहून दगडा मठ आहे त्याला सांगितलं ये इकडं तुम्ही सांगा, जे समोर विद्वान लोक बसली होती त्यांना काय वाटलं असेल, आता म्हणले हे या गोष्टीला हसावं का रडावं, म्हणले त्यांना काय येत नाही पण या ठिकाणी
त्या ठिकाणी गिरी आला, गिरीला हे कानव शब्द पडता पडता त्याचे काय आले की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तो नाही हो काय म्हणत नाही। कारण कसं असतं, अनेक प्रकारच्या ह्याच्यामधून शक्ती निर्माण होत असते। हा डोके हात ठेवला एखाद्याच्या मस्तकावर, एखाद्या चांगल्या महापुरुषाने हात ठेवला तर पूर्ण बदल होतो। एखाद्या चालता चालता गर्दीमध्ये धक्का जरी लागला महापुरुषाचा तरी उद्धार होतो। एखाद्या वेळेस त्यांची चालता चालता पायाची धूळ जरी आपल्या अंग उडवली तरी आपला उद्धार होतो। एखाद्या वेळेस नजराला जर भेटली, काशीची पिल्ला असतात ना, काशीला दूध नसतं बघा, मला सांगायचे नजरमध्ये किती पावर असते, तिच्यामध्ये दूध नसतं। पण ज्यावेळी काशीची पिल्ल भूक लागते त्यावेळी ते काय करते की आईकडं अशा दृष्टीने बघतात, ती पिल्ल अशा दृष्टीने बघतात आणि आई बी त्यांच्याकडे अशा दृष्टीने बघतं, त्या नजरेमधून त्यांची तृप्ती होती। काय ईश्वराची करणी बघा, दुधाची उत्पत्ती नाही काही नाही, पण मुलांना भूक लागली की त्या ठिकाणी काय करतात, ते आईकडे त्याप्रमाणे बघतात, आई त्या पिल्लाकडे त्याप्रमाणे बघतात, त्यांचं पोट भरलं जातं। असा शोध लागलाय का, कसले साधन आहे बघा, फक्त प्रेमाने, शुद्ध आणि स्वच्छ प्रेमाने जे आई काय करते त्या पिल्लाकडे बघते आणि त्यांचं पोट भरलं जातं, हे सामर्थ्य बघा। तर त्याद्वय त्याप्रमाणे आद्यगुरु शंकराचार्यांनी फक्त नजरेने नजरेने बघितच बघित मात्यावर हात ठेवला, आस्तावून उठले आणि म्हणले सांग, म्हणले मनोदय तू सांग। आता अशा प्रकारे गिरी आसनावर बसला आणि आसनावर बसल्यानंतर काय सांगायचे, गिरीचा सगळे जे बुद्धिबुद्धी इतके प्रकाश पडला, इतकं त्याला ज्ञान आलं की इतकं तो खडा 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 बोलू लागला। काय सांगायचे माय बापा हो, आणि खडा खडा बोलू लागल्यानंतर त्या ठिकाणी बसणाऱ्या जे शिष्यगण होते त्यांचा सगळा अहंभाव मिळून गेला। म्हणजे आपण एवढ्या वर्ष झालो, आपण सद्गुरु श्रवण करतोय सगळं करतोय, पण आपण अजूनपर्यंत त्यांच्या बाजूला बसून ज्ञान सांगायची आपल्याला तेवढी सामर्थ्य आलं नाही। पण हा आज रोजी त्याला काही येत नसताना या ठिकाणी त्याला इतकं सामर्थ्य निर्माण झालेले आहे, म्हणजे काय म्हणजे ताकद आहे गुरुसेवेमध्ये। अशा प्रकारे सांगितलं आणि सांगितल्यानंतर सगळं काय सांगितलं झाल्यानंतर म्हणले आदिगुरु शंकराचार्य म्हणले, आजपासून तुझे काय करायचं म्हणले, तुझ्या नावात बदल करायचं म्हणले, आजपासून तुला तोटकाचार्य म्हणून नाव बदल केलं। तर त्याला सगळी लोक तोटाचार्य म्हणून नाव हाका मारू लागले। म्हणजे दगडामध्ये सुद्धा दगडापेक्षा दगड असल्यामध्ये सुद्धा त्याला पूर्णतः भगवंताचा आकार द्यायचं म्हणा, किंवा त्याच्यामध्ये पूर्ण शक्ती निर्माण करायची ताकद एक सद्गुरूच्या भजनामध्ये आहे, इतकी ताकद आहे। म्हणून जाणते गुरु भजे का म्हटले, त्याचं म्हणलेलं आहे, ज्या प्रमाणे झाडाच्या मुळाला मुळाला पाणी घातलं तर ते झाडाचा टवटवीतपणा होतो, त्याप्रमाणे गुरुची सही केलं पाहिजे। पुढे काय सांगितले की भूत जे जे काय भूत त्यांना दिसतील, त्या भूत मात्र गवत दिसतो, मुंगी दिसतो, केडा मुंगी सगळं काय दिसत, त्या ठिकाणी काय करायचं की नमस्कार करायचा। अशा प्रकारचे भाव त्याला माहिती आहे की ह्या प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे, जर आपण ते पाय आपटला तर मुंगी मेली तर त्याला म्हणजे इजा होईल, गवताला सुद्धा तो हात स्पर्श करत नाही। जड भरतराजा इतका विरक्त होता की चालताना सुद्धा उड्या मारून चालू होते भरतराजा, कारण जर आपण वेगळं वाकडं चाललो त्या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजे मुंगी मरण आणि मुंगी मेल्यानंतर आपला पाप लागेल। अशा प्रकारे अहिंसा म्हणजे हिंसा न होणे अशा प्रकारचं काय होतं, अशा प्रकारचे ते म्हणजे काय काय भक्त होऊन गेले। परत काय सांगितले की ब्रह्मचारी, आता ब्रह्मचारी काय कसे असतात माहितीये का, ज्यावेळी लहान असतात त्याच वेळी फक्त आईला स्पर्श करतात, म्हणजे दुधात स्तनपान करणे एवढंच, तिथून पुढं आयुष्यभर स्त्रीच्या नावाने सोहळा करतात, म्हणजे स्त्रीचा स्पर्श न करणे, याला ब्रह्मचारी म्हणतात। बरं का, शरीर म्हणत पाहिजे हे तप, 8 प्रकार तप सांगितले, म्हणजे स्त्रीला परत स्पर्श न करणे म्हणजे संन्याशी होऊन राहणे। अशा प्रकारे मावळे काय सांगतात, हे शरीराने होणारे तप आहे आणि तप असल्यामुळं याच्यामध्ये 8 प्रकारच्या तपामध्ये आपण कुठं ना कुठंतरी बसलो पाहिजे आणि बसल्यानंतर आपले पूर्ण कल्याणाची प्राप्ती होणार आहे, नवनवे आपला ध्येय पूर्ण हा काय होणार आहे, शुद्ध स्वरूपाने होणार आहे। मग संताला हेच अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा करून जर तुम्ही सर्वांनी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा तर निश्चित स्वरूपाने तुम्हाला कल्याणाची प्राप्ती होणार आहे। हेच संतांना सांगायचे किंवा आमच्यासारख्या भक्ताला हे सांगायचं आहे। म्हणून झालेली सेवा तुम्हा संत माय बाबा चरणी ईश्वरा चरणी अर्पण करून
सेवेला पूर्ण मान देतो, जे चांगला असेल ते घ्या, जे काय चुकीचं असेल ते माझ्या भूतीचा दोष आहे म्हणून क्षमा करा। पुंडरीक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आता विश्वात्म की देवी येणे वाग्य ते तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने। जय काळांचे वैंकटे सांडो, तया सत्कर्मृती वाढो, भूतास परस्पर जडो मैत्र जीवांचे। दुरिताचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांचेल ते लाहो प्राणी जात। वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो या होता। चला कर्मतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आरव पियुषांचे, चंद्रमी जे आलंचन, मार्तन जे तापहीन, ते सदासचन सोयल होते। किंबहुना सुरसुखी पूर्ण होऊन या तिलोकी, भज जाते लोकी अखंडित, आणि ग्रंथी उपजे विशेष लोकी, दष्टादृष्टी जे व्हावी विजय। येथे मनीष ईश्वेश्वराव, हा वैरदान पसावो, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला।